मी अरुण घोडके शिवचिंतन किल्ल्यांची डागडुजी करताना किंवा एखादा किल्ला नव्यानं उभारताना काही ठिकाणी महाराजांनी आगळ्या वेगळ्या स्थापत्य विशेषता कलांचा उपयोग केलेला दिसून येतो. विजयनगरच्या राजांच्या आश्रित असलेल्या एका कवीने 16व्या शतकामध्ये आकाश भैरव कल्प या नावाचे ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये दुर्गरचना व दुर्गाचे प्रकार याविषयी सांगोपांग चर्चा केली असून बहमणीकालीन प्रगत वास्तुशास्त्रांचा त्यावर काहीसा प्रभाव आढळतो. नागबोडी वळणाची प्रवेशद्वारे कशाप्रकारे असावीत याविषयी आकाश भैरव कल्पमध्ये बराच तपशील देण्यात आलेला आहे. त्यामध्ये किल्ल्यांचे प्रकार सांगताना या कल्पतरुकाराने मयमत व शुक्रनीती या जुनी नीतीशास्त्रांचे 8 प्रकार जे किल्ले दिलेले आहेत. आकाशभैरव कल्पाप्रमाणेच 17व्या शतकामध्ये लिहिल्या गेलेल्या संभाजी महाराजांच्या बुधभूषण ग्रंथामध्ये सुद्धा किल्ल्यांचे 6 प्रकार सांगितले आहेत. याच शतकात तयार केलेला शिवतत्व रत्नाकर या ग्रंथामध्ये किल्ल्यांचे 8 प्रकार सांगितले असून कवींद्र परमानंद याने शिवभारतमध्ये 4 प्रकार सांगितले आहेत. ते असे 1 वनदुर्ग, 2 भूमिदुर्ग, 3 गिरिदुर्ग आणि 4 जलदुर्ग. बहुत काय बोलणे. राम कृष्ण हरी.